वाहतूक कोंडी ही पुणेकरांच्या नशिबी कायम असते, तर पुणेकरांना शिस्त लागावी म्हणून वाहतूक यंत्रणेकडून शक्य ते प्रयत्न केले जातात आणि त्यात सिग्नल बंद झाले की मात्र वाहतूक पोलिसांना आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागते। ते कसे पाहूया। गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने दमदार हजेरी काल पुणे शहरात लावली आणि या सुरू असलेल्या पावसामुळे मात्र शहरातील सर्व सिग्नल बंद झाले आणि पुणेकरांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। तर पुणे शहर वाहतूक पोलिसांनी मात्र या तारेवरची कसरत होत असल्याची पाहायला मिळाली। कुठेतरी शॉर्ट सर्किट किंवा काय पॉवर हाऊस कट झालेला असेल, त्यामुळे एमएससीबी बोर्ड आहे ना प्रत्येक सीझनला किंवा रेनी सीझनमध्ये लाईट घालवत असतो, जेणेकरून आम्ही कुठच्या पण काय घडू नये त्याच्यासाठी ही लाईट गेलेली असेल, म्हणून आम्ही खात्री केली असतात मेन पॉवरवरनं लाईट त्यांनी घालवलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता ती लाईट आम्ही 10 मिनिटात येतो म्हणून असं कळवलेलं होतं, परत ती आता 10 मिनिटात लाईट आलेली आहे, आता सिग्नल चालू झालेले आहे। आता सदरची लाईट ही शिवाजीनगर डिव्हिजनवरून आलेली आहे, असं पॉवर हाऊसवरून आलेली आहे असं त्यांनी कळवलेलं आहे। तर त्याच्यामुळं पावसाळ्यात घट्टेवर काही अनुचित प्रकार घडतात, त्यामुळं इलेक्ट्रिशियनसुद्धा त्याच्यामुळं हे काय घडू नये म्हणून हे करत असतो, त्यामुळे लाईट घालवत असतो, त्याच्यामुळं मग आम्हाला पोलिसांना हातावर सिग्नेचर करावं लागतं।